ग्रामीण सडक योजनेअंतर्गत मागील वर्षी डोधरा ते शेळगाव अठोळ येथील रस्त्याचे डांबरीकरण सुमारे 9 किलोमीटरचे काम पूर्ण झाले होते, परंतु या वर्षी झालेल्या पहिल्याच पावसात रस्ता ठिकठिकाणी उखडलाय व जागोजागी खड्डे पडले. पहिल्याच पावसाच्या पाण्याच्या पुराने रोडची दुर्दशा झाल्याने ठेकेदाराच्या कार्यक्षमतेवर व अभियंता व उप अभियंता यांच्या कामावर गावकऱ्यांनी शंका उपस्थित केली आहे. येत्या 7 दिवसात मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना उग्र आंदोलन करेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय. शेळगाव अटोल डोडरा या रोडचं काम मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत झालं असून आतापर्यंत 1 वर्षसुद्धा त्या रोडला झालेलं नसून पहिल्या पाण्याच्या प्रवाहामध्येच डोडरा येथील पुलावरील ते पूर्णच्या पूर्ण रोड त्या ठिकाणून वाहून गेला. एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम हे या ठेकेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि कुठंतरी पैसा कमवायच्या नांदातून कमी दर्जाचं मटेरियल वापरून त्या ठिकाणी या ठेकेदारानं आणि संबंधित अधिकाऱ्यानं चुकीचं काम केलेलं आहे आणि येत्या 7 दिवसाचं आम्ही यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. 7 दिवसामध्ये जर त्या रस्त्याचं काम पूर्ण यांनी केलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं येत्या 7 दिवसामध्ये एकदम उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही या ठिकाणी करू एवढं सांगतो. या कामाबाबत आता उप अभियंता खरात त्यांना आम्ही सांगेल आणि ते खरात उप अभियंता हे या का सध्या जे काही नुकसान झालेलं आहे त्याबाबतची चौकशी करतील आणि त्यानंतर अहवाल देतील. सध्या तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती साधारणतः केवळ पुलाच्या आजूबाजूच्या पोचमार्गाच्या नुकसानीबद्दलची आहे. पुलाच्या पोचमार्गाच्या नुकसानीची कंत्राटदाराचीच जबाबदारी आहे. कंत्राटदाराच्याकडून त्याची आपण पूर्ण दुरुस्ती करून घेऊ. प्रतिनिधी जयनूर ओबेउद्दीनसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब